पवारगढ़ की राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के विधायक जितेंद्र आव्हाड़ द्वारा डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी की अवमानना की कड़े शब्दों में निंदा करते हुए आज नवी मुंबई भारतीय जनता पार्टी जिलाध्यक्ष संदीप नाइक के नेतृत्व में भाजपा जिला कार्यकारिणी सदस्यों ने वाशी स्थित छत्रपति शिवाजी महाराज चौक में जोरदार विरोध प्रदर्शन करते हुए चप्पल मारो आंदोलन किया। इस दौरान भारतीय जनता पार्टी के जिलाध्यक्ष संदीप नाइक के साथ ही एरोली विधानसभा चुनाव प्रमुख सागर नाइक, भाजपा महामंत्री, पूर्व नगर सेवक, पूर्व नगर सेविकाएं, भाजपा कार्यकर्ता और पदाधिकारी मौजूद थे। इस दौरान संदीप नाइक की अगुवाई में भाजपा पदाधिकारियों ने जितेंद्र आव्हाड़ के खिलाफ जोरदार नारेबाजी करते हुए उन्हें आड़े हाथों लिया। सभी ने हाथों में निषेध फलक लेते हुए जोड़ो मारो आंदोलन कर जितेंद्र आव्हाड़ के खिलाफ निषेध व्यक्त किया। मीडिया से बात करते हुए संदीप नाइक ने जितेंद्र आव्हाड़ की कड़े शब्दों में निंदा करते हुए कहा कि डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी की तस्वीर फाड़कर उसे फेंकने वाले जितेंद्र आव्हाड़ ने अपनी विकृत मानसिकता का परिचय दिया है, जिसका नवी मुंबई भाजपा तीव्र शब्दों में विरोध करती है। एखादी न घडण्याची गोष्ट असत्य गोष्ट त्यांच्या राजकीय सोयी करता निर्माण करणं आणि त्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवणं ही जितेंद्र आव्हाडांची जुनी सवय आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला एक पोस्टर तो फाडला गेला आणि फाडल्यानंतर तो फेकला गेला। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण देशाला समतेचा आणि बंधुत्वाचा पूर्ण विचार दिला, अशा महामानवाचा अपमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही। आपल्या मनातलं जे आहे ते कृतीमध्ये आज जितेंद्र आव्हाडांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं। आपण जर बारकाईनं बघितलं तर त्या व्हिडिओमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो असलेला पोस्टर हा फाडत असताना त्यांचाच एक बाजूचा कार्यकर्ता तो फाडू नये अशा प्रकारचं त्यांना सूचना करत असताना त्यात ती सूचना देखील न ऐकता तो पोस्टर फाडला गेला आणि तो पोस्टर फाडून तो फेकला गेला। या माध्यमातून आपल्या मनामध्ये जे काय आहे ते त्यांनी कृतीमध्ये दाखवलेलं आहे। या संपूर्ण त्यांच्या कृतीचा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेला पोस्टर जो फाडला गेला आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला गेला याचा संपूर्ण नवी मुंबई भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते सर्व नवी मुंबई याचा जाहीर निषेध करतो। नेहमीच गोष्ट असत्य गोष्ट आपल्या राजकीय सोयी लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न हा जितेंद्र आव्हाड नेहमी करत असतात, ही त्यांची सवयच आहे। अशा प्रकारचे स्टंट ते नेहमी करतात, परंतु आपल्या राजकीय हेतू साध्य करण्याकरता केलेले स्टंट त्यामध्ये जे मंत्री राहिलेले आहेत, जे आमदार आहेत, त्यांनी कोणत्या गोष्टीचं कृत्य करावं याचा भान प्रत्येकाला असतो, परंतु आपल्या मनामध्ये जे असतं ते आपल्या कृतीमध्ये कधी ना कधीतरी व्यक्त होतच आणि अशाच प्रकारची भूमिका ही त्यांची आपल्याला बघण्यात आली। त्यांनी ही केलेली कृती ही संपूर्ण महाराष्ट्राला ही अक्षम्य अशी त्यांची कृती आहे आणि त्यामुळे संपूर्ण नवी मुंबई जिल्हा किंवा संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या या कृतीचा जाहीर निषेध करतो। वही इस दौरान भारतीय जनता पार्टी के पदाधिकारियों ने अपना निषेध व्यक्त करते हुए जितेंद्र आव्हाड़ का धिक्कार किया। या ठिकाणी आम्ही जितेंद्र आव्हाड़ यांचं आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी आलो आहे। त्यांचा जो काही वैचारिक दुर्गंधी आहे त्या वैचारिक दुर्गंधीचा आम्ही निषेध करायला आलो। जितेंद्र आव्हाड त्याने जो काही महाड मध्ये जो काय बाबासाहेबांचा त्या ठिकाणी अपमान केलेला त्या ठिकाणी त्याची वैचारिक लढाई कधीच नव्हती। त्याची लढाई ही नेहमी लाभाची लढाई राहिली आहे आणि ह्या लाभाच्या लढाईमुळे त्यांनी त्या ठिकाणी वैचारिक शुद्धता तो त्या ठिकाणी हरपून गेलेला आहे आणि अनेक वेळा जितेंद्र आव्हाड साहेबांनी त्या ठिकाणी अनेक असा निषेधार्थ
अशा अनेक घटना केलेल्या आहेत का, तो त्याचे जे विचार आहेत, हे विचार हे सकारात्मक नसून हे नकारात्मक विचार आणि लाभाचे विचार आहेत, म्हणून त्यांनी बाबासाहेबांचं त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतो. राष्ट्रवादीचे पवारगटचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पोस्टर काढलं आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्व इथे उपस्थित आहोत. खऱ्या अर्थाने नेहमी खोटं बोलं पण रेटून बोलं अशी मनुस्मृती या नेहमी जितेंद्र आव्हाडची राहिली. त्यांनी एका बाजूला वारंवार मीडियासमोर येऊन कायदा कानूनची भाषा करायची, दुसऱ्या बाजूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पोस्टर काढायचं, ही दुय्यम मनस्थिती जितेंद्र आव्हाडची दिसून येते. महाराष्ट्र शासनाने आता कुठलाही निर्णय घेतला नाही की चर्चेमध्ये अभ्यास पुस्तिकामध्ये मनस्मृतीचा श्लोक त्याच्यामध्ये घेणार आहे असं कुठलं काम महाराष्ट्र शासनाकडून झालं नाही. तरी देखील खोटं बोलून आंबेडकर जनतेची आणि देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न या जितेंद्र आव्हाडने केला, म्हणून आज आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते यांचा निषेध करण्यासाठी आज इथे उपस्थित आहोत. डॉक्टर बाबासाहेबांच्या नावाखाली स्टंटबाजी करणाऱ्या जितेंद्र आव्हाडचं मी प्रथम या ठिकाणी जाहीर निषेध करतो, कारण आंबेडकरी समाज या ठिकाणी त्याची भावनेशी खेळून जितेंद्र आव्हाडने जे स्टंटबाजी केलेली आहे, जितेंद्र आव्हाड काय स्वतःला बाबासाहेब समजतात हे एकदम चुकीचं आहे. त्यामुळं जितेंद्र आव्हाडने जे बाबासाहेबांचा फोटो त्या ठिकाणी सगळ्यांसमोर फाडलेला आहे आणि तो फाडून तो तमाम भारतीयांचा आंबेडकरी अनुयायांचा त्याने अपमान केलेला आहे. त्यामुळे आम्ही नवी मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीने तसंच अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने आम्ही त्याचा जाहीर निषेध करत आहोत आणि मी आव्हाडचं या ठिकाणी म्हणतो. बता दें कि राज्य सरकार के स्कूली पाठ्यक्रम में मनुस्मृति के कुछ श्लोकों को शामिल करने की कथित योजना के खिलाफ रायगढ़ जिले के महाड़ में विरोध प्रदर्शन करते हुए जितेंद्र आव्हाड ने डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी की तस्वीर फाड़कर फेंका था, जिसके बाद से उनके खिलाफ विरोध के स्वर उठने लगे. ब्यूरो रिपोर्ट, नवी मिनट वर्क.